हॅलो स्टुडंट आज आपल्याला इंग्रजी विषयाचा साऊंड इन अ मिडल ऑफ वर्ड बघायचं आहे साऊंड म्हणजे काय उच्चार आपण जे बोलतो ना जे आपल्या तोंडातले शब्द बाहेर ओठातून जेव्हा बाहेर पडतात त्याला साऊंड म्हणतात साऊंड इन अ मिडल वर्ड म्हणजे त्याचा वापर आपल्याला आता खालच्या अभ्यासामध्ये करायचा आहे राईट ए इन इच मिडल स्क्वेअर हे इथे बघा हे स्क्वेअर आहे ना हा स्क्वेअर आहे ना याला स्क्वेअर म्हणायचं चौकोनाला स्क्वेअर म्हणायचं आलं का लक्षात हा एक स्क्वेअर आहे हा एक स्क्वेअर आहे ह्या एक स्क्वेअर आहे म्हणजे एक चौकोन आहे ना आणि हा एक चौकोन आहे बरोबर आहे एक एक चौकोन असे आहेत राईट ए इन इच मिडल इथे एट लिहायचं आहे इथे ए लिहायचं आहे हा ए लिहिल्यानंतर शब्द बनवायचा आहे कसा सी ए टी कॅट सी ए टी कॅट हा लक्षात सी ए टी कॅट दुसरा शब्द कसा बनेल बी ए जी बॅग बी ए जी बॅग असा आडवा आणि एकदा उभा असं वाचायचं हम्म तर सी ए टी कॅट म्हणजे मांजर बी ए जी बॅग म्हणजे पिशवी दप्तर आलं का लक्षात तसंच आता आपण इथे इथे ए लिहिणार आहे मग कोणते शब्द तयार होतील जे ए, एम जाम जाम फिट्ट बसायचं म्हणजे आपला चक्का जाम होतो ना तो जाम नंतर एफ इंग्लिश ए टी फॅट एफ ए टी फॅट फॅट म्हणजे लठ्ठ हे शब्द लक्षात ठेवा याने तुमचा इंग्लिशचा इंग्लिश बोलायला वाचायला याचा आपल्याला मदत होणार आहे मिडलमध्ये आपण ए टाकून शब्द तयार केले सी ए टी कॅट बी ए जी बॅग जे ए एम जॅम एफ ए टी फॅट ओके हे शब्द नोटबुकमध्ये आहेत असा हा पूर्ण स्क्वेअर असाचा असा ड्रॉ करायचा आहे हा असाच असा ड्रॉ करायचा आहे असाच असा असा ड्रॉ करायचा आहे आणि जे शब्द आता ए टाकून आपण तयार केलेले तसे तसे खाली लिहायचे आणि परत मला व्हॉट्सअप करायचे आलं का लक्षात दिस इज अ होमवर्क दॅन राईट राईट ई आय ओ यू ऑफ द प्रॉपर बॉक्सेस खरं तर सांगू का आपण जे ए आहे मध्ये ई आहे आय आहे ओ आहे यू आहे ह्या सगळ्यांना ओवेल्स म्हणतात ओवेल्स ओवेल्स स्वर म्हणतात म्हणजे कसं असतं बघा काही शब्द आपण उच्चारतो ना ते अगदी दाताच्या जवळूनच बाहेर पडतात आणि काही शब्द जेव्हा उच्चारतो ना तेव्हा ते आपल्या कंठातून अगदी घशाच्या खालून येतात फॉर एक्झाम्पल ए ए म्हणताना बघा खालून आतून येतो ई e, आय ओ यू हे जे शब्द आहेत ना हे बोलताना आपल्याला अगदी गळ्याच्या खालून त्याचा आवाज येतो तसं बी सी हे म्हणताना कसं अगदी दाताच्या जवळूनच आवाज येतो तर ज्या शब्दांचा दातांच्या जवळून आवाज येतो त्याला व्यंजन म्हणतात ओके okay? आणि ज्या शब्दांचा आवाज कंठापासनं येतो त्याला स्वर म्हणतात तर हे ए ई आय ओ यू स्वर आहेत ओके हां तर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर आता परत इथे या स्क्वेअरमध्ये या बॉक्समध्ये आपल्याला एखादा ए ई आय -E ओ यू यांच्यामधलं एक वर्ड टाकून शब्द बनवायचे आहेत तर मी थोडंसं अवघड आहे पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगते इथे आपल्याला काय करायचं आहे बघा इथे आपल्याला आपण इथे इथे आय टाकूया आय मिनिट आय लिहूया इथे जर इथे आय टाकला तर काय होतो बघा शब्द टी आय एन बरोबर टी टीन म्हणजे काय पत्राचा डबा असतो ना कथील म्हणतात त्याला टीनचा डबा नंतर दुसरा शब्द कोणता तयार होतो पी आय एन पिन सेफ्टी पिन हातातली पिन पिन आलं लक्षात हे शब्द लिहून ठेवायचे नोटबुकवर हे असं टू राईट ई आय ओ आय ओ अँड यू इन द प्रॉपर बॉक्स हे बॉक्सेस तयार करायचं त्याच्या खाली त्याचे शब्द लिहायचे आलं का लक्षात त्याच्यानंतर इथे आपण यू टाकूया म्हणजे याच्यातला असा शब्द प्रयोग करायचा आहे की ज्याने ज्याने एखादा शब्द तयार होईल ज्याचं ज्याचं आपल्याला कळेल की याचा वर्ड तयार होतो हां आता सध्या नवीन आहे तुम्हाला जमणार नाही आहे म्हणून मी सांगते आहे मग असं करत करत पुढे तुम्हाला इंग्लिश वाचताना याची मदत होणार आहे म्हणून आपल्याला हे शिकायचं आहे ओके यामध्ये काय होते बघा बी यू एन बन बन म्हणजे काय बन म्हणजे आंबाडा बुचडा हो ना त्याला म्हणतात बन नंतर काय आहे दुसरा शब्द कोणता बने एफ यू एन फन फन म्हणजे मजा फन म्हणजे मजा तसंच आता है इथे आपण ओ टाकूया सोपा सोपा आहे ओ टाकलं तर काय होईल सी डब्ल्यू है ना असं जर गेलो तर सी डब्ल्यू आणि असं वाचलं तर बी ओ वाय बॉय सी ओ डब्ल्यू म्हणजे काऊ काऊ म्हणजे गाय बी ओ वाय बॉय बॉय म्हणजे मुलगा आणि लक्षात आता शेवटी आपण इथे इथे ई टाकू हां आणि शब्द काय म्हण बनेन पीई एन e, डीई एन शब्द म्हणतो ई एन आणि डीई एन एन डी एन इथे ई टाकल्यावर पी एन म्हणजे पेन म्हणजे काय आपण लिहित लिहितो त्याला पेन म्हणतो ना हाताने लिहितो त्या पेन पेन आणि डीई एन डेन म्हणजे गुहा गुहा म्हणजे सिंह ज्याच्यामध्ये राहतो त्याला गुहा म्हणतात आलं का लक्षात तर इथे आपण पहिल्या याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे आय टाकणार आहे दुसऱ्या याच्यामध्ये यू टाकणार आहे तिसऱ्यामध्ये ओ टाकणार आहे शेवटच्या याच्यामध्ये ई टाकणार आहे आणि वर्ड्स आपण बनवणार आहे परत असाचं असं लिहायचं आणि आपल्या नोटबुकवर वर्ड तयार करायचे त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याचा मला व्हॉट्सअपवर पाठवायचं लक्षात नेक्स्ट रीड द फॉलोईंग किती सोपं आहे बघा रीड द वर्ड अँड जॉईन इच वन टू इट स्टार्टिंग वर्ड स्टार्टिंग साऊंड पहिला जो शब्द आहे पहिला साऊंड जो येतो त्याने दुसऱ्यासोबत जोडी लावले लावायची आहे जसं इथे लावून दिलेलं आहे धिस वर्ड इज स्टार्ट फ्रॉम व्ही आहे ना हा व्हीपासनं स्टार्ट झाला ना याच्यामध्ये व्हीने स्टार्ट होणारा हा आहे त्यांनी एक जोडी लावून दिली तर इथे हा शब्द एचपासनं आहे इकडे कोणता आहे का ज्याचं एचपासनं सुरुवात आहे हो आहे तर याची जोडी इथं लावायची आहे आलं लक्षात नंतर इथे हा थर्ड वर्ड आहे तो पासून आहे इकडे पण डी असलेल्या शब्दाला जोडी लावायची आहे डक आणि डॉल आलं लक्षात असं सगळ्यांची जोडी लावायची आहे हा सुद्धा होमवर्क करायचं आहे हे सगळं लिहायचं आहे आणि त्याची जोडी लावून मला पाठवायचं आहे यामध्ये जर एखादी गोष्ट नाही समजली मला परत विचारायची आहे on homework okay okay thank you